सगळं राजवैभव सोडून रायगडापासून इतक्या दूर हाल अपेष्टा सहन करत गदिमाला हुलकावण्या देत जीव धोक्यात घालून आलात. युवराज का आलात? आम्ही तुम्ही इकडे आलात हे रायगडावर कुणाला ठाऊक आहे? आबासाहेबांना विचारलं होत. मातोश्रींना? म्हणजे तुम्ही इकडे आलात हे कुणालाच ठाऊक नाही? येसू येसू रायगडावर सगळे चिंता करत असतील. आता एवढी काय तातडी होती म्हणून तुम्ही अशा जीवावर उदार होऊन इकडे आलात? युवराज अहो, आम्ही आलो नसतो तर आबासाहेब आले असते. निघालेच होते ते. शंभुराजांचं मन वळवणाऱ्या होत्या आऊसाहेब. आता त्यांच्या माघारी आबासाहेब आम्हाला भेटायला येणार होते. कसे आहेत आबासाहेब? कसे असणार, खूप काळजी करतात हो तुमची. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्या महालाच्या खिडकीतून उजेड येत असतो. पण पहाटे कधी कधी झोप लागते. पण पुन्हा सकाळी सदरेवर येऊन गुप्तहेरांना सूचना देत असतात. युवराज, त्यांना तुमच्यावर ठाम विश्वास आहे. तुम्ही जे कराल ते योग्यच. तुम्ही जिथं पाऊल टाकणार ते गरजेचंच असणार असा विश्वास आहे त्यांना. पण तुम्ही दिलेरखानाच्या छावणीत आला, त्यांना न सांगता पुढची मसलत केली. यात तुमची फसगत तर होणार नाही ना, याची काळजी वाटते आबासाहेबांना. पण युवराज, तुम्हाला या राजकारणात यश मिळावं म्हणून त्यांनी औरंगाबाद जालन्यावर स्वारी केली. पण शेहजादा स्वराज्यात येता येता राहिला आणि मसलत फसली म्हणून जीवाला खात बसलेत होते. अजून काय बोलता तुमच्याबद्दल? अजून काही बोलत नाही. पण हल्ली गडावर छत्रपतींपेक्षा त्यांच्यातील छत्रपिता जाणवतो आम्हाला. आसुसलेत हो तुम्हाला बघायला, तेच येणार होते इथे. पण तुम्ही आलात. का आलात येसू? माहित नाही कसे आलो ते, माहित नाही काय होईल तेही माहित नाही. पण आलो. मातोश्री कशा आहेत? धाकट्या मातोश्रींच्या महाली देव पाण्यात आहे. लेकराच्या काळजीनं आईचं जे होतं ते झालं युवराज. त्यांचं डोळे तुमच्या वाटेकडे लागलेत. जीव कासावीस झालाय त्यांचा. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. जिथे बसतात तिथे तुमची आठवण काढतात. डोळ्याला पदर लावलेला असतो. समजावण्यापलीकडे आहे त्यांचं. सलाम हुजूर. आइए करीम मियां, आइए. क्या बात है करीम मियां, आप हमारे पास आए खाली हाथ आ गए, मिठाई लेकर भी नहीं आए. सरकार, आपने बुलाया तो बस जल्दी भागते भागते हाजिर हो गया. कोई बात नहीं करीम मियां, आप हमारे लिए मिठाई नहीं लाए तो नहीं लाए, लेकिन आप हमसे मीठी जुबान में बात तो करेंगे ना? जी जी हुजूर. क्या बात है करीम मियां, माशाल्लाह. हाँ तो करीम मियां, ये बताइए कि मेहमान कहाँ? मेहमान? हाँ मेहमान, शाही मेहमान आए हैं. कहाँ हैं? मैं कुछ नहीं जानता हुजूर, मैं कुछ नहीं जानता. आणि थोरल्या मातोश्री? त्यांनाही काळजी वाटते तुमची. पण तुम्ही दिलेरखानाच्या छावणीत आलात याचा राग आला त्यांना. पण त्यातही मायाच आहे. बत्ताशीबाईंचा एक घोर लागलाय त्यांना. का गेल्या, का ठेवून घेतलं, त्यात त्यांना आप्पाही खऱ्या वाटतात. मग चिडतात.
त्यांना नीटपणे सांगावं लागेल. ते आल्यावर सांगूच आम्ही. बाळराजे कसे? बाळराजे? बाळराजे तर आता स्वतः घोड्यावर स्वार होतात. कोस दोन कोस तुम्हाला सामोरे येतात, तुमची वाट बघतात आणि मग पुन्हा गडावर परत येतात. त्यांची तालीम, रती, उडदाची डाळ, गोल सगळं सुरळीत सुरू आहे ना? हो, तुम्हाला आता ओळखताही येणार नाही. से उंच झाले आणि आमचं बाळ भवानीबाई, त्यांनी तर आपल्या महालात आनंदाचा गुलाल उधळलाय, पण त्या गुलालात नाहून निघायला तुम्ही नाही. त्यांना आम्ही आठवतो का हो? तर आठवता? आठवतो. आम्ही इकडे आलो तेव्हा इटुकल्या चिमुकल्या होत्या. हो ना, मोठ्या झाल्या असतील ना. रांगता धावतात आता, दुडू दुडू धावतात. हो, आम्ही दिलेला घोडा आवडला? खेळतात? खूप खेळतात. आबा म्हणतात? युवराज, त्यांना फक्त एकच शब्द बोलता येतो, आबा. कस बोलतात ऐकवा ना. त्यांना ब म्हणता येत नाही, मग व म्हणतात, आवा आवा म्हणतात. आवा आवा. तो जलेबी लेने कौन आया था करीम मियां? कोई नहीं आया हुजूर. तो गांव में मेहमान नहीं है? नहीं हुजूर. मेहमान तुम्हारे घर में बैठे हैं, और जब मेहमान तुम्हारे घर में बैठे हैं तो मिठाई लेने कौन आएगा करीम मियां? ये झूठे झूठे हुजूर, बिल्कुल झूठे. अच्छा ये तो सच है ना करीम मियां कि तुम्हारी बेगम गई थी बाजार सिंदूर खरीदने के लिए? कहाँ जा रही हो? वो मेहमान लोगों को सिंदूर चाहिए. क्यों? उनके रस्म रिवाज के मुताबिक सिंदूर लगाना जरूरी होता है, और हर शादीशुदा औरत अपने खविन के नाम का सिंदूर लगाती है. उनके पास नहीं है, और अपने घर में कहाँ से होगा? अरे सुनो तो, मैं अभी गई और अभी आई. बताओ करीम मियां, जल्दी बताओ, नहीं तो मिठाई भूलकर पिटाई याद रखोगे. येसू, तुमच्या डोळ्यात अश्रू? काय झालं येसू? तुम्ही सगळ्यांबद्दल भलं बुरं विचारलं, पण आम्हाला नाही विचारलं, आमची नाही चौकशी केली. आम्ही तुमच्या माघारी कसे जगतोय कित्येक दिवस झाले, तुम्ही आम्हाला श्रृंगारपुरी सोडून गेला, तुम्ही कृष्णा नदी ओलांडली, पण आमच्या कौतुकाचे झरे आटले. युवराज, तुम्ही दिलेरखानाच्या गोटात जाणार हे कळताच आम्ही भवानीबाईंना पाठीशी बांधून रायगड गाठला. आमची अवस्था कशी झाली असेल त्याची एकदा तरी विचारपूस करायची होती हो. आज 12 महिने होत आले. एक एक घटका, एक एक पळ आम्ही कशा काढल्या असतील. आमचा श्वास निश्वास तो रायगडही मोजू शकणार नाही. महाल खायला उठतो युवराज आम्हाला. भावनांचा कल्लोळ, पुंक्यांचा कल्लोळ, काळजी चिंतेचा कल्लोळ लोळ होऊन कोसळतो. काही काही सुचत नाही, झोप येत नाही आम्हाला.
तुमच्या या त्यागाबद्दल आम्हाला आदर आहेच. युवराज, आम्हाला वाईट नसेल वाटत. आमचा लेकरू आबा आबा म्हणत इकडे तिकडे असह्य पाहत राहत, पण त्याचे आबा त्याला दिसत नाही. ते लांब डोंगराच्या पलीकडे कसं वाटत असेल आम्हाला. महाराज त्यांच्याकडे तर बघवतही नाही. ग्रहण लागलेला सूर्य कोणाला बघवेल का? युवराज, आम्हाला सगळं सगळं कळत आहे हो, पण आमचं दुःख आम्ही कोणाशी बोलावं? येसू कल्पना आहे आम्हाला. एखाद्या गरजणाऱ्या ढगाचा भरून आलेल्या आभळाला किंचित जरी धक्का लागला ना, तरी त्या आभळाच्या हृदयात जाळ होऊन त्याला विजांचे तडे जातात हे जाणतो आम्ही. येसू त्यानंतरच पावसाच्या धारा सुरू होतात होतात ना? आम्ही गडावर नसल्यामुळे गडावरचं वातावरण काळजीचं आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे. पण येसू हा त्रास सहन करा, आमच्यासाठी नाही, स्वराज्यासाठी. आणि आम्ही तुम्हाला विचारलं नाही असं समजू नका येसू. माणूस कधी स्वतःला विचारतो काय कसंय बरंय का? विचारतो कधी? युवराज, चुकीचं बोललं आम्ही? नाही. विसरला श्री सखी राधनी जयती? नाही. विसरलात लग्नानंतरची ती रात्र? आम्ही तुम्हाला संसाराच्या सुखाची स्वप्न दाखवलीच कुठ? आपण काश्मीर काबूलला भिडलेली स्वराज्याची रांगोळीच काढली होती, आठवत? हो आठवतंय आम्हाला. त्यावेळी रांगोळीनं काढलेली स्वराज्याची कक्षा सत्यात उतरवण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत येसू. त्याची कल्पना आली आम्हाला. येसू फक्त आता गनिमी कावा हा आहे की एक एक मुलूक मारत बसण्यापेक्षा, एक एक किल्ला काबीज करत राहण्यापेक्षा, औरंगजेबाचा महत्वाकांक्षी शहजादा मुअज्जमलाच हाताशी धरायचं आणि दिल्ली काबीज करायची. यात संकट येणार, नक्की येणार, पण आमच्या आजोबांचा आदर्श आहे. निजामशाहीच्या वारसदाराला मांडीवर कसा खेळवायचा आणि आपलं राज्य कसं चालवायचं हे त्यांच्याकडून शिकलोय आम्ही. त्यांनी निजामशाही मांडीवर खेळवली, आम्ही मोगलशाही मांडीवर खेळवू. परंतु तुम्ही खूप मोठं धाडस केलं. धाडस तर आमच्या आजोबांनी केलं, म्हणून आमचा दबदबा. पण या क्षणी औरंगजेबाचं बळ मोठंय असं वाटतंय. चाल्हेर मुल्हेरला आमच्या आजोबांनी दिल्लीच्या बादशहाचा पूर्वीच धुवा उडवला होता. आमच्या आबासाहेबांनी सुद्धा तेच राजकारण केलं. एवढंच नाही येसू, तर जे सिंहासन, जे तख्त काबीज करायचे ते तख्त आमच्या आबासाहेबांनी आम्हाला केव्हाच दाखवून ठेवलंय. घाण्या वाघाप्रमाणे झेप घेऊन ज्याचं नरड फोडायचंय तो औरंगजेब सुद्धा दाखवून ठेवलाय. आम्ही थोडेच थांबणार होतो स्वराज्याच्या सीमेत. युवराज, आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे, पण आम्हाला अंधार दिसतोय. येसू तुम्हालाच नाही, सगळ्यांनाच अंधार दिसतो आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, अमावस्या जेवढी जवळ असते तेवढीच प्रतिपदेची चंद्रकोर सुद्धा जवळ असते, जी कला कलानं वाढत जाते. आणि ही चंद्रकोर प्रतिपदेचीच, हिलाल नव्हे, हे त्या औरंगजेबाला ठणकावून सांगणार आहोत आम्ही. आणि इथून नाही, दिल्लीत जाऊन सांगणार आहोत. जाल, तुम्ही दिल्ली जरूर जाल आणि दिल्ली काबीजही कराल, यात आम्हाला अजिबात शंका नाही. तुम्ही ते लिलया करून दाखवणारच. पण युवराज, रायगड व्याकुळ झालाय हो आता. डोळ्यात प्राण आणून तुमची वाट बघतोय तो. भवानीबाईंच्या बोबड्या बोलातील आवा आणि लहान थोर रयतेचा छावा, या सगळ्यांना तुमचा इंतजार. युवराज,
आपल्या घरातील सुखाची लिपी पुसली जाते. आनंदाचे उमाळे आता आटू लागले. कारस्थान आणि कावे सत्याच्या पंक्तीला बसू लागले. युवराज चला, इथे थांबू नका. उभा आयुष्य तुमच्या हाती आहे. भगवा हाताशी आणि तलवार मनगटाशी आहे, शिवाय आबासाहेब पाठीशी आहेत. मग त्या दिल्लीची काय तमाती. चला रायगडी चला. तो हात उभारून तुमची वाट बघतोय, तुम्हाला बोलावतोय. चला युवराज. येसू, तुमचं सगळं म्हणणं पटतंय आम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, असा डाव असा खेळ पुन्हा पुन्हा खेळता येत नाही, असं राजकारण पुन्हा पुन्हा साधता येत नाही. आम्हाला आता दिल्लीचं तख्त खुणावतंय, साद घालतंय. त्याचा कानोसा घ्या, त्याचा आवाज ऐका. युवराज, तुम्ही दिल्लीच्या तख्ताचा आवाज ऐकाल, पण त्यानंतर आपल्या भवानीबाईंचे बोबडे बोल तुम्ही ऐकू शकणार नाही. त्यासाठी चला, आम्ही त्यात आग्रही राहणार नाही, पण आपल्या घरापासून आपल्या रायगडापासून दूर जाऊ नका. चला युवराज, तातडीनं चला. बताशबाई का नाही आल्या? त्या का मागे राहिल्या? पोचतीलच एवढं आम्ही त्यांना सांगितलंय तातडीनं या म्हणून. म्हणजे त्या आल्या की लगेच निघायचं ना? हो, तुम्ही अत्नीत आल्यावर आम्हाला जाणवलंच होतं आमच्या घोड्याला लगाम लागल्यासारखं. चला तातडी करा. चला. जशी आज्ञा राणी साहेब. तेवढ्यातल्या तेवढ्यात खुश करायला बरं जमत तुम्हाला. गनिमी कावा तर नाही ना? आम्ही काय गनिमी कावा करणार? छत्रपतींच्या तालमीत तयार झालेल्या माणसाशी गनिमी कावा नाही करताय. चला तातडीनं निघायला हवं. काय करा? राणू अक्कांना येऊ दे. त्या आल्या की निघ. बत्ताशीबाई का मागे राहिल्या? कोणी अडवलं तर नसेल ना? बुठेंगे शंभूराजे, और कब तक मैं यहां ऐसे खड़ा रहूं? चलो मुल्ला चलते हैं. लेकिन वहां दिलेर खान और दो काम बताएंगे. वापिस वही बात. ऊपर से खान सब पूछेंगे कि शंभूराजे उठे कि नहीं, निगरानी करते हो कि नहीं. देखो झंझट ही झंझट है मुल्ला अहमद. उससे अच्छा यहीं पर बैठते हैं, संभा के उठने का इंतजार करते हुए. लाडीला पाठवूयात बघायला. बत्ताशीबाई अजून आल्या नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे एव्हाना पोहोचायला पाहिजे होते. मग काय झालं असेल? निघाल्या असतील, वाटेत असतील का? मी निघताना गिरद्या तक्क्यावर पांघरून टाकून आलो होतो. आपलं पिंग तर फुटलं नसेल. काय करूयात युवराज? थोडा वेळ थांबू, नाहीतर लाडीला पाठवूच. बहिरजी काकांचाही काही निरोप नाही अजून.